लॉकडाऊन मुळे आर्थिक कंबरड मोडलेल्या कर्जदाराला केंद्र सरकारनं दिवाळीच्या काळातच चांगला दिलासा दिलाय केंद्रीय अर्थमंत्रालयानं मोरॅटोरियम काळातील व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून या संबंधीची नियमावली जाहीर केली आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा दोन कोटीपर्यंत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना मिळणार आहे दोन कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज घेणाऱ्या देशभरातील कर्जदारांना लॉकडाऊन मुळे मोठा आर्थिक फटका बसलाय त्यामुळे कर्जावरचं व्याज आणि चक्रवाढ व्याज भरण्याचं संकट कर्जदारांपुढं उभं राहिलं अशा कर्जदारांना केंद्र सरकारनं दिलासा दिलाय केंद्रीय मंत्रालयानं मोरॅटोरियम काळातील व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा दोन कोटीपर्यंतचा कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना मिळणार आहे आदेशानुसार दोन कोटींचं कर्ज असणारे कर्जदार ज्यांनी मार्च ते ऑगस्ट असे सहा महिने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती त्यांची चक्रवाढ व्याज रक्कम संबंधित बँकेकडून खातेदाराच्या खात्यात जमा केली जाणार आहे पीटीआय न यासंबंधी वृत्त दिलंय या निर्णयाचा फायदा लघु आणि मध्यम शैक्षणिक गृह हो, क्रेडिट कार्ड ऑटोमोबाईल वैयक्तिक व्यावसायिक कर्जदारांना होणार आहे ही रक्कम पाच नोव्हेंबरला किंवा त्याच्या अधिक कर्जदाराच्या खात्यात जमा करावी लागणार आहे यानंतर बँका बारा डिसेंबर पर्यंत सरकारकडं परतफेडीसाठी दावा करू शकतात या निर्णयामुळं केंद्राला सहा हजार पाचशे कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे